आणि यानंतर आपण वांद्रे परिसरात जाऊयात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आशिष शेलार यांच्या संबंधित मंडळाचं तिथल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. त्यांचा ताफा आता नुकताच दाखल होतो आहे वांद्रे परिसरामध्ये. जवळपास याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात. गणेश ठाकूर आपल्यासोबत आहे. गणेश, अमित शहा पोहोचलेत. अमित शहा पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर विनोद तावडे देखील मला दिसत आहेत. ह्यामध्ये इथं आता दर्शन ते घेणार आहेत. चार गाड्या पुढे पाठवल्या आहेत आणि आता सर्व नेते आशिष शेलार गाडीतनं उतरताना आपण पाहतोय. आशिष शेलार यांचंच हे मंडळ आहे आणि या मंडळाचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा इथं आले आहेत. तर दरवर्षी अमित शहा गणपती दर्शन घेणं, अमित शहा इथं लोकांशी लोकांना अभिवादन करताना आपण पाहतोय. कॅमेरा आपण पाहतोय अमित शहा, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि आशिष शेलार देखील इथं आहेत. आणि आता मंडळाकडे जाताना आपण अमित शहा यांना पाहतोय. या गणपती मंडळा संदर्भातही त्यांच्या मनात विशेष आस्था आहे. अमित शहा ज्यावेळेस मुंबईला गणेशोत्सवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचतात त्यावेळेला या मंडळाला देखील ते आवर्जून भेट देतात आणि इथून ते आता दुसरे जे राजकीय कार्यक्रम आहेत, कोर कमिटीच्या बैठका आहेत, त्या बैठकींकडे जाणार आहेत. थोड्याच वेळात हे दर्शन झाल्यानंतर ते सह्याद्रीच्या दिशेला रवाना होतील. या मंडळाचं जर बोलायला गेलं तर आशिष शेलार अनेक वर्षांपासून कार्यकर्ता ते प्रमुख पदाधिकारी असा हा या मंडळासोबत त्यांचा प्रवास राहिला आहे. अमित शहा आणि आशिष शेलार यांच्यातले संबंध अत्यंत चांगले आहेत, निकटवर्तीय मानले जातात आणि म्हणून त्यांच्या आग्रहपोटी त्यांनी इथं यायला सुरुवात केली आणि आता वर्षानुवर्ष ते इथं येत आहेत. त्यांचा आता गणेशोत्सवाच्या वेळेला मुंबईत दाखल झाले की ह्या मंडळाला तेही भेट देतात. आत आपण पाहतोय या मंडळानं अत्यंत सुंदर असा देखावा केलेला आहे. इथं आता पूजा करताना अमित शहा यांना पाहतोय. पशुपतीनाथ मंदिर नेपाळ याचा एक प्रतीक किंवा हा देखावा इथं या मंडळानं बनवला आहे. सहपत्नी इथं पूजा करताना आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाहतोय आणि सोबत त्यांचे आशिष शेलार आहेत. मागे देवेंद्र फडणवीस आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी आता पुढे बोलवलंय आणि त्यांनाही सोबत दर्शन घेण्यासाठी त्यांनी आग्रह करताना आपण इथं पाहतोय. तर हे दृश्य खूप बोलके आहेत. जसं मी म्हणालो की अमित शहा यांच्या जीवनामध्ये हनुमानाचा आणि गणपती या दोघांचा, ह्या दोन्ही देवांप्रती त्यांची खूप जास्त आस्था आहे, आदर आहे, श्रद्धा आहे आणि म्हणून चांगल्या दिवसांमध्ये किंवा संकट काळामध्ये देखील या देवाकडे ते पोचले होते. जसं मी म्हणालो की अहमदाबाद जवळचं एक हनुमानाचं मंदिर आहे, तिथं ते नेहमी जात असतात आणि मुंबईत आले तर सिद्धिविनायक, गणेशोत्सव सोडून सिद्धिविनायकाच्या दर्शनात जातात. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी त्यांच्या पत्नी देखील अनेक वेळा येतात मुंबईमध्ये आणि त्या एकटा येऊन दर्शन घेतात. म्हणून शहा परिवारासाठी गणेश हे देव प्रथम स्थान आपण म्हणू शकतो की त्यांच्या जीवनात ते आहे. आणि इथंही ते आपण पाहतोय. गर्दी खूप या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे आणि आता हे बोलके दृश्य, त्याची छोटीशी नात जी आहे त्यांना त्यांनी पुढे केलं आहे आणि त्यांनीही देवाच्या चरणी पुष्प अर्पण केलेलं आहे. म्हणून इथून ते बाहेर थोड्याच वेळात येतील आणि नंतर हा दौरा पुढे सह्याद्रीच्या दिशेनं जाणार आहे आणि दोन महत्वाच्या बैठका आज या निमित्तानं, दौऱ्याच्या निमित्तानं ते घेत आहेत. मोठा बंदोबस्त इथं आपण पाहतोय पोलिसांचा आणि या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये अमित शहा यांच्या चेहऱ्यावरचं जे आनंद जर आपण पाहिलं दीपक, तर तेही खूप बोलकं आहे. व्यक्तीच्या चेहऱ्यावरनच बरेच हावभाव जे दिसतात त्याच्यानंच कळतं की किती तो व्यक्ती आनंदित आहे आणि त्यांच्या मनात काय काय चाललंय. ते आज लालबागचा राजा असो किंवा या मंडळाच्या इथं जेव्हा पोहोचले तर अत्यंत खुश ते दिसत होते आणि एक हर्षोल्लित प्रचलित ते इथं दिसले आपल्याला आणि इथं बाहेर आता पडतायत. ते बंदोबस्त केला गेला आहे, गाड्या लागल्या गेल्या आहेत आणि थोड्याच वेळात अमित शहा इथून पुढे जातील. मुख्यमंत्र्यांची गाडी पुढे येते आणि अमित शहा आता बाहेर पडताना मोठा बंदोबस्त, कमांडोस्ता सेंट्रल रिझर्व पोलीसचा मोठा बंदोबस्त इथं आहे आणि झेड प्लस सिक्युरिटी आहे. त्यामुळं एसपीजीचा मोठा स्टाफ इथं आहे. पहिला जो सुरक्षा घेरा असतो तो एसपीजीचा असतो, दुसरा एसआरपीचा असतो, एसआरपीचे कमांडो असतात आणि तिसरा जो घेरा आहे
बंदोबस्ताचा किंवा सिक्युरिटीचा तो मुंबई पोलिसांचा आहे. तर आता व्यवस्था पूर्ण झाली आहे. इथून कॉन्वॉय सी लिंक मार्फत मलबार हिल सह्याद्रीच्या दिशेला जाईल आणि तिथं बैठकांचं नियोजन केलं गेलं आहे, ज्यामध्ये भाजपच्या मुंबई आणि प्रदेशच्या कोर कमिटीच्या सदस्यांच्या बैठका होणार आहेत. आता अमित शाह यांचं मंडळाच्या वतीनं आशिष शेलार स्वागत करताना आपण पाहतोय आणि आशिष शेलार पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतायत. सोबत त्यांच्या पत्नीचंही स्वागत केलं गेलं आहे आणि पूनम महाजन स्थानिक खासदार त्या देखील आता आपल्याला इथं या मंडपात दिसतायत. म्हणून भाजपचे सगळेच प्रमुख पहिल्या फळीचे महाराष्ट्राचे नेते आज या दौऱ्यामध्ये अमित शहांसोबत दिसतायत. मुख्यमंत्र्यांची गाडी इथं आहे, मात्र मुख्यमंत्री मला अद्याप इथं दिसू शकले नाहीयेत. पण मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये उपमुख्यमंत्री आशिष शेलार आम्हाला दिसले होते. म्हणून आता इथं एक नोटबुकवर मला वाटतं अच्छा कोणतरी एक भक्त आहे ज्यांनी त्यांच्याकडनं काही हस्ताक्षर किंवा ऑटोग्राफ मागितलाय, किंवा मंडपाचं एक मला वाटतं एक व्हिजिटर्स बुकही असावं. त्या बुकमध्ये ते काहीतरी लिहित असतील. पण एका महिलेनं त्यांना एक पुस्तक दिलं हातात आणि काही लिहायला सांगितलं, त्यांचे ऑटोग्राफ मागितले, ते देऊन आता फोटो ऑप इथं सुरू आहे. त्यांचं स्वागत झालं आहे. फोटो ऑप करताना त्यांच्यासोबत आशिष शेलार यांच्या पत्नी आहेत. त्या आता देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करतायत पुष्पगुच्छ देऊन. म्हणून आजचं ही वातावरण निर्मिती जसं आपण पाहिलं चंद्रकांत बावनकुळे म्हणा आता दृश्यांमध्ये दिसत आहेत, तर प्रदेश अध्यक्ष देखील आहेत, मुंबई अध्यक्ष देखील आहेत. जसं दीपक मी म्हणालो की आजच्या या दौऱ्याच्या निमित्तानं एक वातावरण निर्मिती भाजपनं अत्यंत स्ट्रॅटेजिकली केली आहे. बैठका तर होत आहेत, गणपती मंडळाचं दर्शन तर घेतलं जात आहेत, पण त्यासोबतच लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज देण्याचा प्रयत्न आहे. आपण दहीहंडीच्या वेळेला देखील पाहिलं की या सरकारनं पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर आम्ही लोकांना देतोय. एक या कोरोनाच्या काळातनं आम्ही तुम्हाला बाहेर काढून एक चांगलं वातावरण देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि सरकार हेच सरकार ते करू शकतं हे दाखवलं. आता अमित शहा बाहेर पडलेत आणि एक वज्रमूठ त्यांनी दाखवली आहे. वज्रमूठ दाखवण्याचेही अनेक संकेत आहेत. वज्रमूठ म्हणजेच मुंबईकरांना त्यांनी दाखवलं की आम्ही पूर्ण ताकदीने इथे आलो आहे आणि वज्रमूठ आम्हाला मुंबई महापालिकेमध्ये किंवा मुंबई मिशन मुंबईमध्ये यश निश्चित देईल. तर वज्रमूठ दाखवून एक इंडिकेशन त्यांनी दिलंय की ताकद आहे आणि ही ताकद आम्ही मुंबईकरांसाठी लावू, महाराष्ट्रासाठी लावू, असं हे एक मेसेज देण्याचा प्रयत्न या व्हिज्युअल्स मधनं किंवा या बॉडी लँग्वेजमध्ये मी. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील इथं पोहोचले. ते आता पुढच्या गाडीमध्ये आहेत. त्याचबरोबर चंद्रकांत बावनकुळे, विनोद तावडे, आशिष शेलार या पुढच्या गाडीमध्ये बसले आहेत आणि या 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 लोकांना या आता ही गाडी इथून जाते. स्वतः मुंबई पोलीस उपचे उपायुक्त इथं उपस्थित आहेत. तू सांगतोय त्याप्रमाणे पुढे नेमकं काय घडतोय हे तू सांगतो आहेस, परंतु मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार झाल्यानंतर जर का अमित शहांचं आत्ताच वांद्र्यामध्ये येणं हा शिवसेनेसाठी एक मेसेज असू शकतो. नाही जात पुढे अगदी बरोबर दीपक, हा मेसेज आहे. शिवसेना वांद्र्यामध्ये जितकी ताकद लावते आणि वांद्र्यामध्येच माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे, तर तिथून जाणं आणि तिथं येणं आणि तिथं अशा प्रकारची वातावरण निर्मिती करणं हे खूप बोलकं आहे. आणि आपण पाहतोय की इथं माझ्यासमोरच अमित शहा यांची गाडी आहे, मागे त्यांची पत्नी, त्यांची सुनबाई आणि दोन चिमुकले त्यांची नातवंड बसले आहेत आणि त्या इथं जातानाही देखील त्यांनी लोकांचं अभिवादन केलं, हात दाखवून नमस्कार करून लोकांशी आय टू आय कॉन्टॅक्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि आता नेत्यांच्या गाड्या देखील पुढे जात आहेत. मुख्यमंत्री यांच्या गाडीमध्ये उपमुख्यमंत्री आणि इतर नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एक बॉडी लँग्वेज जर पाहिलं तर खूपच पॉझिटिव्ह असं बॉडी लँग्वेज होतं. आणि मिशन मुंबईसाठी इथं येणं, मिशन मुंबईसाठी इथं येऊन अशा प्रकारचे वातावरण निर्मिती करणं हे खूप बोलकी दृश्य आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.